महाराष्ट्रावर पर्जन्यवृष्टि होऊन राज्य सुजलाम सुफलाम वावे या करता उपमहापौर दीपक मानकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले। त्यावेळी मानकर यांच्या समवेत सर्वधर्मीयांचे धार्मिक नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील श्री गणेशाकडे प्रार्थना केली। मान्सूनची चाहूल लागून सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। एकीकडे राज्यातील अनेक भागात आज मितीला दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे। जनावरांना खायला पुरेसा चारा नाही तर पिण्याच्या पाण्याचीही ज्वलंत समस्या आहे। राज्यातील पुष्कळशा धरणांचा पाणी साठा तेथील जनतेच्या तुलनेत अपुरा आहे। या परिस्थितीत बदल व्हावा, राज्यात पावसाने आगमन करावे याकरता गणरायास साकडे घालण्यात आले। उपमहापौर दीपक मानकर, ज्ञानी प्रताप सिंह, आजी मौलाना मोहम्मद शेख, दीपक पाठक गुरुजी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक मिलिंद काची, हर्षवर्धन मानकर यांच्यासह विविध धर्माचे तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गणरायाने पर्जन्यवृष्टी करावी या मागणीचे फलक घेऊन कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। श्री गणेशास केलेल्या संकल्पानंतर उपमहापौर मानकर म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असल्याने परमेश्वराने पर्जन्यवृष्टी करावी। परमेश्वर हे अंतिम सत्य आहे, म्हणूनच श्रद्धाभावनेने श्री गणेशास प्रार्थना केली आहे। आकाशात ढगही दाटून आले असल्याने भगवंत आपली प्रार्थना निश्चितच ऐकेल आणि पाऊसही चांगला होईल। दत्ता सागरे यांनी या प्रसंगी आभार प्रदर्शन केले। अध्यात्म चालू होत, त्यामुळे या परमेश्वराला कुठेतरी आपण आळवून या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी आपण केलेला। या निमित्तानं उपसागरी शीख समाजाचे धर्मगुरु, मुस्लिम समाजाचे, ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परमेश्वर शेवटी एकच आहे, तसं त्याला आपण कशा पद्धतीने मागणं मागायचं हा विचार या निमित्तानं केला आणि या सगळ्यांना एकत्रित आणलेला आहे। गणरायाच्या शहराने आपण प्रार्थना केली की जो विघ्नहर्ता आहे तो दुःख दूर करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे त्याची देखील प्रार्थना आपण या ठिकाणी केलेली आहे। कारण की महाराष्ट्राची एकंदर परिस्थितीचा विचार केला तर अजून एक महिन्याने लोकांना पाणी देखील नीट प्यायला मिळणार नाही अशी अवस्था आहे। संपूर्ण धरणं कोरडी पडलेली आहे। यामध्ये कुठलं राजकारण नाही आमचं। आपण परमेश्वराच्या चरणी कुठेतरी लीन होऊन ही मागणी आपण परमेश्वराच्या या निमित्ताने करायला पाहिजे। नागरिकांचे देखील हाल होत आहेत, शेतकऱ्यांचे देखील हाल होत आहेत, गुराढोरांचे देखील हाल होत आहेत। कुठल्याही धरणामध्ये पाण्याची क्षमता जास्त नाही आहे। म्हणजे आता पुणे शहरासारख्या ठिकाणी 3 जुलैपर्यंत पाणी पडलं अशी अवस्था आहे। 2.5 TMC पाणी फक्त खडकमाथा धरणामध्ये। पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, अनेक विविध प्रश्नाच्या माध्यमातून पाणी हे माणसाच्या जीवनामध्ये उपजीविकेचं साधन आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार। पाण्याशिवाय जीवन जगणं अत्यंत अवघड आहे। आणि जर वृक्षराजाने जर ही सावली आपल्यावरती जर ठेवली नाही तर भविष्य हा निश्चितपणाने आपल्या अडचणीत राहणार। त्यामुळे त्याच्या चरणी देखील आपण या निमित्तानं सगळ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केली आहे की बाबा आम्ही निश्चितपणे समाजाच्या दृष्टिकोनात राहिले परमेश्वराला की परमेश्वर निश्चितपणे मान्य करेल। मला असं वाटतं की आजपासूनच पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। कारण की ढग तसे आलेले आहेत आणि हे समाजाला जीवन जगत असताना ज्याची आवश्यकता आहे या पाण्याची, ते पाणी भरतल्याशिवाय राहणार नाही असा विचार मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतो। आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे आणि सर्व धर्मियांची प्रार्थना परमेश्वर निश्चितपणे ऐकायची राहणार नाही। कारण की प्रत्येकाने परमेश्वरापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा मार्ग आपल्या जीवनामध्ये या धर्मगुरूंनी जोपासलेला आहे। मग गुरुजी असतील, आमचे यांनी साहेब असतील, आमचे मौलाना असतील, त्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी काही ना काही